ची पॅन्ट घेत घेत लोक चाललेली आहे. पॅन्ट घाल. अरे रे 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 ग. दोघी बसल्या आहेत. आम्ही पावभाजी बनवली आहे. पट्ट्यावर पाव नाहीये. चपाती घेतली. आर्या कशी झाली भाजी? मस्त झाली. आर्याला पावभाजी जास्त आवडते. बाबू हाय हाय. कशी झाली बाबू पावभाजी? बाबू स्वतःच्या हाताने खाते. खा बाबू खा खा. बाबू हे खा. गुड गर्ल. फक्त खायची जा. थोडं थोडं तू तोड तोड. अरे बापरे सगळं तोंडात घुसवलं. भाजी तशी जाईन. चपाती खाऊन मोकळी झाली. बघू आता हे लंच झाल्यावरती एक आम्हाला पार्सल अनबॉक्स करायचं आहे. तो लवकर लवकर जेवून घे. आपल्याला पार्सल अनबॉक्स करायचं आहे. साडी अशी आजीची साडी आर्याने शिवून घेतलेली आहे. छान वाटत तिला. ब्लाउज बघू पाठी कर असं कर. ओके ये पुढे. इथे इथे कट झालेलं आहे. तुम्ही इथे धागा आहे. असू द्या आर्या असू द्या. पडलं ती ना ते जरा.
अभ्यास करण्यासाठी आर्याने प्रिंट्स घेतले सगळ्या सब्जेक्ट चे, राईट? सगळ्या सब्जेक्ट चे मला वाटत, पण हे तर केलंय मी माझ्या बुक मध्ये, हे लिहून काढले परत आणले. ओके ठीक आहे, आपण डबल अभ्यास केला तर काय बिघडत. आणि हे आहे आर्याचा ड्रेस आता ह्या दिवाळीसाठी, छान पैकी त्याबरोबर बॅग आहे, हा ड्रेस आहे, त्याचा लेंगा आहे, त्याबरोबर ही ओढणी देखील आहे. सो आता जरा घाई आहे त्यामुळे मी असंच दाखवते, जेव्हा आर्या घालेल तेव्हा मी तुम्हाला पूर्ण दाखवेन. आणि ही त्याबरोबर छानपैकी बॅग आहे आणि त्याची किंमतही मी तुम्हाला नंतर सांगेन, कारण आता मी मिलिंदला विचारली नाही आहे. सो असे छान ड्रेस आर्याला घेतला आहे आणि सेम ड्रेस तिच्या गावच्या एक मैत्रिणी आर्याची आमच्या बाजूचीच मुलगी आहे तिच्यासाठी घेतला आहे सेम ड्रेस. आणि हा तिच्या भावाला ड्रेस घेतला आहे, जीन्स पॅन्ट आणि ड्रेस असा शर्ट छानपैकी, आणि त्याचबरोबर ही जीन्स पॅन्ट घेतली. सो अशी जीन्स पॅन्ट आहे इलास्टिकवाली. सो असं काही आता बाजूलाच राहतात आमच्या, सो लहान मुलांसाठी मी ड्रेस घेतला आहे. आणि हिची काय मस्ती चालली आहे मैत्रीची, तिला स्वतःला पॅन्ट घालायची. बाबू पॅन्ट घालते तू, अशी पॅन्ट घेत घेत लळत चाललेली आहे. पॅन्ट घाल, हा काढा. अरे रे रे रे, तू पॅन्ट घालते हा रे बाबू, पाय दे हा काढा. पॅन्ट घालायचे प्रकार चालू आहेत सध्या, शिकते मैत्री पॅन्ट घालायला. आपण नंतर घालूया पॅन्ट, पॅन्ट नंतर घालूया आपण. हा हा असं वेळ घाल घाल, नाही उभी नाही बसू दे, बस आता ही ताई घालते बाबूला कपडे, असू दे ना, घाल ना. का सो हे चालू राहते आणि सो असे आहे. आणि आमची आता थोडीशी इथे काही फ्रुट्स आहेत आणि काही खाऊचं सामान घेतलंय. सो एवढं आम्ही उद्या जाताना घेऊन जाऊ. थोडे गावी पण न्यायचे होते कारमध्ये, तर काय चांगले राहते. आणि बाहेर आता फटाक्याचे आवाज चालू झालेत आत्तापासूनच, दिवाळी सणचे सुरू झाले. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता तिला उभं कर, थांब तिला नीट उभं राहू दे. हा अरे वा, दीदीला हक दे, दीदीला हक दे, दीदीला दीदीला हक दे, तिला हक दे, जा दीदीला हक दे, दीदीला दीदीला किशी दे दीदीला. अरे वा छान छान. ओके बाबूचं घडलं घातले बाबूने, बाबूने घड्याळ देखील छान छान घातलेलं आहे मैत्री. हा दीदीचं घड्याळ, तिला माहिती आहे दीदीचं, दीदीचं घड्याळ घालून आहे कालपासून काढायला मागत नाही. किती खाल्ले. चला बाय म्हणा, गुड नाईट, सो बाय बाय बाय. गळा दाबू नको त्याच्या. असा होता आजचा ब्लॉग. आणि उद्या आम्ही सकाळी निघू गावी जाण्यासाठी, लवकर निघू सकाळी 6:30 किंवा 7 वाजेपर्यंत मॅक्स, कारण मग गर्दी पण असेल नंतर. सो लवकर जितकं जाऊ तितकं ऊन पण कमी मिळेल आणि लवकर पोहोचू घरी. सो पुढचं उद्याचं अपडेट जे असेल ते मी उद्या शेअर करेन तुमच्यासोबत. हा तेच अपडेट म्हणजे उद्या आम्ही काय करतोय त्याचं अपडेट. छान छान, आता दुसरे पण दात पडतील थोड्या दिवसांनी ए जिमण्या लावायचं. ओके मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, टिल देन सेकंड काळजी घ्या. जर आपण जीप लावली ना तर हे जागा मोठी होते, मोठी होते आणि मोठे मोठे दात येते. मग कसे दिसतो आपण? तिने माझा चौथा दात, तिला नाही हे करता. आता तिचे दात पडलेले, तिला गावी जमिनीत नेऊन टाकायचे होते, इथे बऱ्याच दिवसापासून ठेवले पण आता ते कुठे मिळत नाहीये. सो ते मला कसं माहिती असणार ना. सो लेट इट बी, नेक्स्ट टाइम अजून तुझे 2-3 दात पडणार आहेत. सो तेव्हा आपण बस बस बस, तर तेव्हा आपण घेऊन जाऊया. ती बघती 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 ते काय चाललंय ते बघ. अरे पकड 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 पकड.
अरे कोणीतरी बोला बोललो काय आपण माझ्या लक्षात तू किती ऑक्युपाईड आहे माइंड आम्ही नेहमीच्याच जागी आता इथे उतरलो होतो ब्रेकफास्टसाठी आताच आमचा झाला कदाचित नाव चेंज केले का माहीत नाही पण आता वाजले आहेत 10:30 ऊन खूप झालंय ना आता डायरेक्ट आता 1-2 तासांनी थांबू लंचसाठी Thank you.